महाराष्ट्रामधील मुले व मुली बेपत्ता होण्याच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे तसेच प्रोबेशनरी DYSP विवेक पाटील यांच्या उपविभागाअंतर्गत असलेल्या 8 पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झालेल्या आणि कुठेही सापडत नसलेल्या लहान मुले, मुली, महिला व पुरुष यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने DYSP विनोद ठाकरे यांनी विशेष मोहीम राबविली व या मोहिमेमध्ये जवळपास 16 महिला, 12 पुरुष असे एकूण 28 बेपत्ता इसमांचा पोलिसांनी शोध घेतला. अशाच प्रकारे 363 मुली व एक मुलगा असे 6 असे एकूण 34 व्यक्तींना शोधून काढले. सर्व 34 व्यक्ती आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत. ही शोधमोहीम कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती विनोद ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. खामगाव अंतर्गत आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली व माननीय पोलीस अधीक्षक श्री कडासने साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब, अशोक थोरात साहेब या खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आमच्या उपभागातील 8ही पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या सन 14 पासून जे इसम स्त्रिया, पुरुष, त्याच्यानंतर लहान मुलं आणि लहान मुली हरवल्या आणि त्या अद्यापर्यंत मिळून आल्या नाही याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. त्या मोहिमेच्या समारोपाच्या अंती आम्हाला जवळपास 16 महिला 12 पुरुष असे एकूण 28 मिसिंग केसेस मिळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे 363 या सदराखाली एकूण 5 मुली आणि 1 मुलगा असे 6 टोटल 34 जण आम्हाला या काळामध्ये मिळून आलेले आहे. ते आपल्या आपल्या घरी सुखरूप पोचलेले आहे आणि याच प्रकारची कारवाई उपविभाग स्तरावर वारंवार आयोजित करण्यात येत आहे आणि ती आम्ही निरंतर आम्ही चालू ठेवू आणि असे मिसिंग वगैरे प्रसंग झाल्यानंतर त्यांना तात्काळ त्यांच्या घरी कसे पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत.